नमस्कार, सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। संक्रांतीनिमित्त आपण घरी हळदीकुंकाचा कार्यक्रम करत असतो, तर त्यासाठीच आज आपण अख्ख्या तिळाचे लाडू व मसाला सुपारी बनवतोय। तर हे दोन्ही पदार्थ आपण बऱ्याच वेळेस बाहेरून विकत आणतो, पण घरीसुद्धा आपल्याला अगदी सहज हे बनवता येतात। आणि ही जी सुपारी आहे ती 2 ते 3 महिने आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही एरवीसुद्धा बनवू शकता। तर लगेच आता हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे ते आपण पाहूया। सुरुवातीला आपण अख्ख्या तिळाचे लाडू बनवतोय, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेत। वजनामध्ये हे तीळ 125 ग्रॅम आहेत। तर हे तीळ एका जाडबुडाच्या कढईत घालायचे आहेत आणि मंद गॅसवर या तिळाला आता भाजून घ्यायचंय। तीळ खूप बारीक असतात, हलके असतात, त्यामुळे अगदी पटकन भाजले जातात। त्यामुळे चमच्याने सतत हलवायचंय आणि गॅस अगदी लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तर गुळामध्ये आयर्न असतं, त्यामुळे तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात। सध्या थंडीचा सीझन पण आहे आणि मकर संक्रांत पण जवळच आलेली आहे, तर प्रत्येक घरात अगदी हे तिळगुळाचे लाडू आवर्जून केले जातात। आता जवळपास 3 ते 4 मिनिट झाली आहेत। हे तीळ थोडेसे फुलले पण आहेत आणि याचा रंग पण बदललाय, तर एवढेच आपल्याला हे भाजायचे आहेत। भाजल्या गेले छान तीळ की ह्याचा असा तडतड आवाज येतो, तर हे असे भाजल्या गेलेत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचे आहेत। तर एका प्लेटमध्ये मी हे तीळ काढून घेतलेत। एका पॅनमध्ये आता 1 टेबलस्पून तूप घालायचंय आणि इथे मी 1/4 वाटी गूळ घेतला आहे। तर वजनामध्ये हा गूळ 125 ग्रॅम आहे। तर हा गूळ आता आपण या पॅनमध्ये घालूया। वातावरणामुळे थोडासा चिकट झालेला आहे आणि आता हा आपण तुपासोबत एकत्र करून घेऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। गूळ शक्यतो किसूनच घ्या, म्हणजे याचे खडे राहत नाहीत आणि हा पटकन विरघळतो। खडे राहिले तर मग गूळ विरघळायला वेळ लागतो आणि मग पाक कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे गूळ किसूनच घ्या। याला आता चमच्याने सतत हलवायचंय। याचा आपल्याला पाक करायचा नाही, आधी गूळ वितळून घ्यायचा आहे। यामध्ये आपण तूप घातलंय, तर ते याचसाठी की यामुळे लाडू कडक होत नाहीत आणि लाडूला छान चमक पण येते आणि लाडू बांधायला पण सोपे जातात। गॅस मी लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर साधारण आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत। तुम्ही पाहू शकता हा गूळ छान फसफसून आलाय आणि असा फुलला पण आहे। तर आपल्याला गूळ आता चेक करायचा आहे, म्हणजे हा पाक चेक करायचा आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय, तर त्यामध्ये ह्याचा थेंब एक घालून बघूया। थोड्या वेळ थांबायचंय आणि हातात हा गूळ घेऊन बघायचाय। तर ह्याची अशी छान गोळी तयार होतीये, म्हणजे आपल्याला पाहिजे तसा पाक तयार झालाय। यापेक्षा पाक जास्त करायचा नाहीतर मग लाडू कडक होतात। तर आता लगेच गॅस बंद करायचाय आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालायचेत। तर तीळ चांगले थंड करून घ्यायचे आणि मगच यामध्ये घालायचेत। आणि इथे मी 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, ते घातलंय। 1 टेबलस्पूनच शेंगदाणे घालायचेत। तर शेंगदाणे मी भाजून त्याचं साल काढून घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। गॅस मी बंद केलेलाच आहे। सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय। सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटेल, पण जसं जसं थंड होतं तसं ते घट्ट होतं, त्यामुळे जास्त वेळ सुद्धा हे मिश्रण पॅनमध्ये ठेवायचं नाही। लगेच एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचंय। तर आपण आता हे खाली काढून घेऊया आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे। तर एकाच छोट्या चमच्याने असे मी एका प्लेटमध्ये छोटे छोटे गोळे करून घेतीये। तर पटापट हे या प्लेटमध्ये घालायचेत आणि नंतर याला आकार द्यायचाय। तर इथे मी असे गोळे तयार करून घेतलेत।
जास्त जर उशीर झाला तर मग हे मिश्रण घट्ट होतं आणि मग लाडू पण बांधायला अवघड जातात आणि कडक होतात. तर हाताला आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल फिरून लाडूला आकार देऊन घ्यायचा आहे. तर असेच आता सगळे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर अगदी पटापट हे लाडू बांधायचे आहेत. तुम्ही जर जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर कोणाची तरी मदत घ्या, किंवा तुम्ही असे दोन्ही हातावर मिश्रण घेऊन सुद्धा दोन लाडू एका वेळेस बांधू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण घट्ट झालंय, लाडू बांधायला अवघड जातंय, तर हे मिश्रण अगदी 5 ते 10 सेकंदासाठी गॅसवर ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे. पण यामध्ये पाणी अजिबात घालू नका, त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. फक्त तूप घालून सुद्धा हे लाडू खूप छान तयार होतात, त्याला एक प्रकारची छान चमक येते आणि लाडू खायला पण मग खुसखुशीत लागतो. तर इथे मी आता सगळे लाडू तयार करून घेतलेत, एक मोठा सुद्धा बनवला आहे. तर तुम्ही पाहिजे त्या आकारात हे लाडू बनवू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे छोटे छोटे 30 लाडू तयार होतात आणि 1 ते 1.5 महिना हे लाडू एकदम छान टिकतात. आता आपण मसाला सुपारी बनवतोय, तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. इथे मी 1 कप बडीसोप घेतली आहे, 1/2 कप धना डाळ, 1/2 कप सुकं किसलेलं खोबरं, 1/2 कप ज्येष्ठ मध, आणि याशिवाय 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून ओवा, 7 ते 8 लवंगा आणि 7 ते 8 विलायची घेतली आहे, 1 छोटा चमचा काळं मीठ आणि 2 ते 3 काड्याच फक्त मी ही या आसमान ताऱ्याच्या घेतल्या आहेत. तर हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात किंवा पानाच्या दुकानात सुद्धा सहज मिळेल. आता एका कढईमध्ये ही बडीसोप घालूया आणि याला आता भाजून घ्यायचं आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे. बडीसोप भाजल्या गेली की छान भाजल्याचा सुवास येतो. तर इथे तुम्ही पाहू शकता याचा आता रंग बदलला आहे आणि खमंग असा भाजल्याचा सुगंध पण येतो आहे. तर एवढीच आपल्याला भाजायची आहे, फार भाजली तर मग कडवट लागते. यामध्येच आता धना डाळ घालूया आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर याला फार भाजायची गरज नाही, फक्त याच्यातला ओलेपणा कमी करायचा आहे. तर इथे ही पण आता भाजून झाली आहे, थोडीशी कडक झाली की मग काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये आता तीळ घालायचे आहेत आणि कढई फार गरम झाली असं तुम्हाला वाटलं तर गॅस बंद करायचा आहे आणि मग तीळ भाजायचे आहेत, कारण यामध्ये तीळ खूप आपण कमी वापरतोय. तर हे पण आता भाजून झाले आहेत. यामध्येच ओवा घालूया आणि यालासुद्धा अगदी 1 मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे. तर इथे याचा पण आता छान असा भाजल्याचा सुगंध येतोय. तर हे पण काढून घेऊया, झालेले आहेत. त्याच कढईमध्ये लवंग आणि विलायची पण घालायची आहे आणि गॅस मी आता बंद केला आहे कारण कढई खूप तापलेली होती. आणि याला नुसतं चमच्याने हलवत असं भाजून घ्यायचं आहे, याला पण फार भाजायची गरज नाही, थोडीशी कडक झाली की लगेच काढून घ्यायची आहे. आता हे सुकं खोबरं घालायचं आहे. तर आता मात्र मी गॅस चालू केला आहे आणि अगदी मंद गॅसवर याला चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे. फार तांबूस याला करायचं नाही, थोडासा रंग बदलला की काढून घ्यायचं आहे. आणि सगळे जिन्नस थंड झाले की मग मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी यामध्ये बडीसोप, धना डाळ आणि लवंग विलायची घातली आहे. याला आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊया आणि नंतर त्यामध्येच हे खोबरं, तीळ आणि ओवा घालायचं आहे आणि याला पण फिरून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता याला थोडंसं मी जाडसरच फिरून घेतलं आहे. तर आता यामध्येच आपल्याला ही ज्येष्ठ मध पावडर घालायची आहे आणि काळं मीठ घालूया आणि हा जो आसमान तारा आहे तो पण घालायचा आहे. तर याने ही सुपारी खायला एकदम छान अशी थंडगार लागते. तर हा अगदी थोडा घालायचा आहे, फार घालायची गरज नाही, फक्त मी अगदी 2 ते 3 काड्याच घातलेल्या आहेत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा पल्स मोडवर ह्याला फिरून घ्यायचं आहे. फक्त हे एकत्र होईपर्यंतच फिरवायचं आहे. तर इथे आपली आता सुपारी तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा रंग पण आला आहे
आणि छान झालेली आहे. फार बारीक केलं तर मग ही घशात अडकल्यासारखी होते आणि कोरडी लागते, त्यामुळे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर मस्त अशी आपली पाचक मसाला सुपारी तयार आहे. एखाद्या बरणीत भरून ठेवायची, 1.5 ते 2 महिने आरामात टिकते. तर येत्या संक्रांतीला असे अख्ख्या तिळाचे खुसखुशीत लाडू व अशी मसाला सुपारी जरूर करून पहा. आणि केल्यावर रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. लवकरच भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.